नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आज आपले सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या 4 पॉझिटिव्ह रुग्णांची थोडा डिटेल याप्रमाणे आहे. एक जे पहिली रुग्ण आहे, आपला पेशंट P6 जे होता त्याची हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे. ती 75 वर्षे महिला आहे आणि ते आपलं P6 चा हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे. ती एक पॉझिटिव्ह आलेली आहे. दुसरं जे आपले रुग्ण आहे ते 27 वर्षीय एक महिला आहे. त्याच्या पुण्याचे ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे. तो आपला पेशंट P8 म्हणून राहणार आहे. त्याच्यानंतरचे जे आपला पेशंट आहे P9, तो 10 महिन्याचा मुलगा आहे. तो इथेच राहतो, मात्र त्याचे घराचे काही लोकांची मुंबईची ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे. चौथा जे आपला आजचा पॉझिटिव्ह पेशंट आहे, तो बेळगाववरून आम्हाला त्यांचे पॉझिटिव्ह पेशंटचा हाय रिस्क अँड डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणून त्यांनी 2 दिवस आधी आम्हाला कळवला होता. त्याच्या आधारावर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता आणि तो सुद्धा आज पॉझिटिव्ह आला आहे. तर असा आपले टोटल आज 4 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहे. एकंदरीत जिल्ह्याचा विचार करता आधी आपल्याकडे 7 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली 2 आपले पेशंट्सची डेथ झाली होती. एकला आपण 14-day, 15-day टेस्ट दोन्ही नेगेटिव्ह आले होते म्हणून डिस्चार्ज केलेला होता. तर आपल्याकडे 4 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस होते ज्यांना आपण कोविड हॉस्पिटलमध्ये ठेवून त्यांच्यावर नजर ठेवून आहोत. त्याच्यानंतर आता हे परत आज 4 आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 8 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह केसेस राहणार आहे. धन्यवाद.